नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आराध्य सायबर कॅफेच्या यूट्यूब चॅनलमध्ये या चॅनलमध्ये आपण ऑनलाईन फॉर्मविषयी माहिती घेत असतो मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे ग्रामीण डाकसेवकाच्या दोन हजार चारशे अठ्ठावीस जागांसाठी आवेदनं सुरू झालेले आहेत अंतिम तारीख वाढून मिळालेली आहे दहा जून दोन हजार एकवीसपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकतायत तर या फॉर्मसाठी लागणारी संपूर्ण माहिती या इंडियन पोस्टाच्या प्लेलिस्टमध्ये आपण समाविष्ट केलेली आहे त्यामध्ये रेशन कसे करतात मोबाईल नंबर चेंज कसा करता येईल जर तुम्हाला ओ टी पी येत नसेल तर मोबाईल नंबर चेंज करायची पण सुविधा आहे या फॉर्ममध्ये तर मोबाईल नंबर कसा चेंज करतात ते पाहू रेशन नंबर विसरला असेल तर तो पुन्हा कसा मिळेल त्याची पण इन्फॉर्मेशन घेऊ आणि सर्वात शेवटी पोस्टाचा फॉर्म कसा भरता येईल हा स्टेप बाय स्टेप आपण पाहू तर आत्ताच्या या सेगमेंटमध्ये आपण रेशन करण्याची सोपी पद्धत पाहू चला वर वर तर मित्रांनो सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सर्वात आधी तुम्हाला गुगलवर ए पी पोस्ट म्हणून सर्च करायचं आहे त्यामध्ये अशी इंडियन पोस्टची वेबसाईट दिसेल यावर रेशनवर क्लिक करायचं आहे रेशनवर क्लिक केल्यानंतर एक फॉर्म येईल त्या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आहे यामध्ये उमेदवाराचं नाव तुम्हाला दहावीच्या मार्कशीटवर जसं आहे तसंच सेम टाकायचं आहे नेम मोबाईल नंबर आधार नंबर ईमेल आय डी डेट ऑफ बर्थ जेंडर कम्युनिटी वगैरे वगैरे सगळी इन्फॉर्मेशन नीट भरायची जर तुम्ही हँडिकॅप कॅब असाल तर इथे कॅटेगरीज दिलेली आहेत ए बी सी नंतर पासिंग इयर दहावीचं तुमचं जे असेल ते सायकल चालवता येते का ते टाकायचं आहे आणि कॅपच्या टाकून प्रीव्ह्यू चेक करायचा आहे यामध्ये पुन्हा तुम्ही एकदा माहिती चेक करू शकता जी प्रॉपर असेल तीच टाका आणि सबमिट बटनावर क्लिक करा अशा प्रकारे तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर वरती मिळतो याची प्रिंट हाच टेक्स्ट मेसेज तुम्हाला मोबाईलवरही येतो जो मोबाईल नंबर तुम्ही रजिस्टर केला असेल त्या मोबाईलवर आणि याची प्रिंट काढून ठेवू शकतात नाही काढली तरी हरकत नाही तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू